आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी 2022-23 हंगामात विनापरवाना ऊस गाळप केलेल्या साखर कारखान्यांना दणका दिला असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 8 साखर कारखान्यांचा समावेश आहे। ऊस गाळप परवाना उल्लंघन प्रकरणी राज्यातील 22 साखर कारखान्यांना 176.54 कोटी रुपयांचा दंड केला आहे। यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 8 साखर कारखान्यांचा समावेश आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार FRP रक्कम आणि अन्य शासन निधीची कपात दिल्याशिवाय कोणत्याही साखर कारखान्यांना 2022-23 मधील ऊस गाळप परवाना द्यायचा नाही असा धोरणात्मक निर्णय झाला होता। तरीही काही साखर कारखान्यांनी या निर्णयास वाटाण्याच्या अक्षता लावून शासनाची विविध देय रक्कम आणि थकीत FRP देणे बाकी असतानाही परस्पर विनापरवाना ऊस गाळप सुरू केले होते। गाळप परवान्यातील अटींचा भंग करून विनापरवाना गाळप समोर आले आहे। यामध्ये राज्यातील 22 साखर कारखान्यांचा समावेश आहे। त्यात सर्वाधिक कारखाने हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत। 22 साखर कारखान्यांनी विनापरवाना ऊस गाळप केलं आहे, त्यामुळे त्यांना आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे। यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त साखर कारखान्यांचा समावेश आहे। सोलापूर जिल्ह्यातील 8 साखर कारखान्यांनी विनापरवाना ऊसाचं गाळप सुरू केलं होतं। त्या सर्व साखर कारखान्यांना आता दंड ठोठावण्यात आला आहे। आजच सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।